बातमी पुण्याची आहे। पुण्यामध्ये काँग्रेसच्या बॅनरवर रवींद्र धंगेकरांचा फोटो लावण्यात आलेला नाहीये। पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची पुण्यामध्ये बैठक सुरू आहे। पुणे ग्रामीण मधील आमदार थोपटे आणि जगताप यांचा बॅनरवर फोटो लावण्यात आलेला आहे, पण रवींद्र धंगेकरांचा फोटो लावण्यात आलेला नाहीये। काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे का असा सवाल यामुळे निर्माण झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय अधिकची माहिती आहे? काँग्रेसच्या बॅनरवर रवींद्र धंगेकरांचा फोटो नाही आणि त्यामुळे आता वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक या ठिकाणी सुरू आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या विभागीय ही बैठक या ठिकाणी पार पडते आणि जिल्हानिहाय या बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीमध्ये जे काही बॅनर्स छापण्यात आलेले आहेत त्या बॅनर्सवरती मात्र पुणे ग्रामीणच्या आमदारांची फोटो आहेत, मात्र जे शहरातील एकमेव काँग्रेसचे आमदार आहेत रवींद्र धंगेकर यांचा फोटो मात्र कुठेही आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधली गटबाजी समोर आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण आज या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती आहे आणि या बैठकीमध्ये पुणे शहर सोबतच पुणे ग्रामीणचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे। मात्र आपण दिलेली आहे माहितीसाठी।